नालासोपऱ्याच्या गास टाकीपाडा परिसरात एका विहिरीमध्ये अक्षरशः एक मुंडकं सापडलेलं आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि आसपासच्या गावातील लोक ज्यावेळी विहीर साफ करत होते आणि विहीर साफ करत असताना जे आहे मुंडकं सापडले हे बाजूच्या दृश्यांमध्ये तुम्ही फोटो पाहू शकता. एका व्हाईट कलरच्या पिशवीमध्ये गाळाने माखलेल्या अवस्थेमध्ये हे मुंडकं होतं. ताबडतोब यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनला इथे बोलवलं आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि हे संपूर्ण मुंडकं जे पाण्याने धुवून काढलं आहे आणि सध्या ते ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांना आधी याआधी तपास करावा लागणार आहे की हे जे चेहऱ्याचा सांगाडा आहे तो पुरुषाचा आहे का किंवा शरीरचा आहे हे सर्वात आधी शोधावं लागणार आहे. आता हे चेहऱ्याचा सांगाडा जर सापडला आहे हे कोणी विहिरीत पडलेली व्यक्ती आहे का कोणी मुंडकं आणून टाकलेलं आहे हा सगळा तपासाचा भाग आहे. त्यामुळे पोलिसांना याच्यामध्ये सखोल तपास करावा लागेल. वसईविरार परिसरात याआधी देखील भुईगाव समुद्र किनारा अशीच घटना घडली होती आणि त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारे चेहऱ्याचा एक सांगाडा सापडला होता. त्याचाही तपास काही अजून अद्याप लागलेला नाही. इकडचे स्थानिक रहिवासी यांनी आरोप केलेला आहे की याच विहिरीवर जे आहे की रात्री अपरात्री काही तरुण बसतात आणि चरस गांजा फुकण्याचं काम जे आहे ते करत असतात. वारंवार नालासोपारा पोलीस स्टेशन यांनी तक्रार केलेली आहे की परंतु पोलीस जे आहे ती कुठलीही दखल घेत नाही, कुठलीही कठोर कारवाई करत नाही. कारण याच विहिरीच्या पाण्यावर संपूर्ण गास टाकीपाडा परिसरातील लोक हे पाणी पित असतात आणि अशा प्रकारे विहिरीचं पाणी दूषित करण्याचं काम केलं जातं. आता अशा प्रकारे चेहऱ्याचा सांगाडा सापडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता अजून देखील विहीर साफ करावी लागणार, अजून काही एखादे मानवी अवयव सापडतात की नाही हे पाहावं लागणार आहे. स्थानिकांशी आपण चर्चा केली, नेमकं त्यांचं काय म्हणणं आपण ऐकूया. बावडीचं पाणी आम्ही प्यायचं पाणी वापरतात आम्ही. या इकडे चर्शीवाले येतात आणि बसतात, याच बावडीत काय ना काय आणून टाकतात. किती वेळा असं याच्यात 2-3 वेळा झालं टाकलेलं आहे बावडीत. आणि पोलिसला कंप्लेंट केली, पोलीस तेवढ्यापुरते एक दिवस येतात, नंतर येतातच नाही, लक्षच देत नाही पोलीस. आज काय भेटलं बावडीत? आज खोपडी भेटली माणसाची. माणसाची नाव जयश्री संजय जाधव. हां बोला. आम्ही म्हणजे बावडी साफ करायला आलेलो ना, तर पोरं लहानवाली उतरलेली बावडीत साफ करताना त्यांना पिशवीत ती खोपडी भेटली. त्यांनी काढली म्हणजे बाहेर बघितली माणसाची आहे, मग आम्ही ती बाहेर टाकली. म्हणून पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना बोलवलं. इथे नेहमी कोण बसतं, काय त्रास होतो? ते चर्शी येतात, त्यांचा आम्हाला भरपूर त्रास आहे. आम्हाला म्हणजे ते इकडे पाहिजेच नाही. आम्हाला त्यांचा एवढा त्रास आहे की आमची बावडीला त्याचे घाण वस्तू आणून टाकतात, आम्ही पाणी पित आहेत म्हणून आम्ही आम्हाला त्याचा प्रॉब्लेम भरपूर आहे. अजून काय?